नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इत्ता 12वी विषय मराठी त्यातील गद्यपाठ तिसरा आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले यांचा पाठ पाहतोय। आपण या अगोदर याच पाठाचे दोन भाग पाहिलेले आहेत। आज आपल्याला यातील तिसरा भाग पाहायचा आहे। आपण या पाठातून पाहिले की प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, पण बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे मात्र माणसांना उमगत नाही, समजत नाही। कदाचित आनंद हा आपल्या अंतकरणात असतो, पण त्याची समज आपल्याला नसते आणि तो आनंद कसा मिळवावा हे या पाठाच्या माध्यमातून साध्या साध्या उदाहरणाद्वारे आपल्याला या ठिकाणी पटवून दिलेलं आहे। यामध्ये आपण पाहिलं की सामान्यतः आनंद हा एखाद्या छंदातून मिळत असतो, निसर्गाच्या सहवासातून मिळत असतो, कदाचित पुस्तकांच्या सहवासातून देखील आनंद मिळत असतो आणि ज्यांना आनंदाची सवय होते त्यांना त्या ठिकाणी इथं म्हटलंय की बालकृष्णच्या कवितेतील एक ओळ या ठिकाणी सांगितलंय की आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे। जर आपल्याला आनंदाची सवय झाली तर अगदी सगळीकडे आपल्याला आनंद वाटत राहतो आणि आनंदी जीवन जगण्याची जणू आपल्याला सवयच लागून जाते। एखादं संकट जरी आलं तरी त्या संकटाचा सामना करत असताना किंवा एखादी समस्या जरी जीवनात आली तर ती समस्या सोडवत असताना आपण त्या ठिकाणी चिंता काळजी ह्या गोष्टी न करता आपण आनंदाने त्या संकटाला समस्यांना सामोरे जातो, कारण ती सवय लागलेली असते। या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितले की निसर्गाच्या सहवासात सुद्धा आनंद मिळतो, पण आनंद घेण्याची वृत्ती आपली असली पाहिजे। निसर्गात सांगितलं की अगदी आनंद भरून राहिलेला आहे, देता किती घेसील तो कराने अशी चांगली परिस्थिती आहे। हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम, अंगावर झेलण्याचा आनंद, चांदण्या रात्री भटकण्याचा आनंद, झाडांची नुसते आकार पाहत फुललं तरी थक्क व्हायला होतं, हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान आरपतं, बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेड व्हायला होतं, साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच होतं। या ठिकाणी सांगितलं की निसर्गाच्या सहवासात देखील आपल्याला आनंद हा मिळत असतो, पण ती घेण्याची वृत्ती मात्र आपल्याला असली पाहिजे, आपल्यामध्ये असली पाहिजे। सामान्यतः निसर्गामध्ये बरीचशी निसर्गाची रूपं असतात, की श्रावणातली रिमझिम असेल ते रिमझिम अंगावर झेलण्यात आनंद मिळत असतो, किंवा झाडांचे नुसते आकार पाहिले तरी सुद्धा ज्यांना आनंद घ्यायची सवय असते ते त्यात सुद्धा आनंद शोधत राहतात, त्यांना आनंद मिळत राहतो। कदाचित आधी इथं म्हटलंय की उन्हाळ्यातला कोवळ्या उन्हाचा, हिवाळ्यातला कोवळ्या उन्हाचा आनंद आहे, त्यात आनंद मिळत राहतो, फक्त त्या ठिकाणी वृत्ती आपली तशी असली पाहिजे। आणि जर समजा एखाद्याला साक्षात निसर्ग जर आनंद देऊ शकत नसेल तर त्यांनी काय म्हटलेल्या ठिकाणी की आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा, म्हणजे आनंद घ्यायचं हे कदाचित विसरून जावं। तसंच संगीतामध्ये सुद्धा कलेमध्ये सुद्धा मानणारा आनंद खूप कैदी होऊन जातो। संगीताच्या 7 सुरामध्ये तर 7 जन्म पुरे एवढा आनंद भरून राहिलेला आहे। आपण पाहतो बऱ्याच वेळा विरंगा विरंगुळा म्हणून आपण संगीत ऐकतो। समजा आपल्या जीवनात दुःख आलं, एखादं संकट आलं किंवा एखादी समस्या आली, एखाद्या एकटेपणाची जाणीव होणे असं आपल्याला वाटलं तर आपण काय करतो, काही संगीत ऐकतो। ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे ते शास्त्रीय संगीत ऐकतात, ज्यांना भक्ती संगीताची आवड आहे ते भक्तिगीतं ऐकतात, ज्यांना त्या ठिकाणी अगदी आनंदी रोमॅन्टिक अशा प्रकारची गाणी ऐकून आनंद मिळत
असेल ते ते ऐकतात. काही त्या ठिकाणी समजा ज्यांना काही वाद्य वाजवतात ते वाद्य वाजवण्यात आनंद मानतात. म्हणजे जीवनामध्ये जसं निसर्ग आपल्याला भरभरून आनंदाचं काम करतो तशाच प्रकारे संगीत देखील आपल्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतो. या ठिकाणी एकमेकांना सांगायचं की संगीतामध्ये जे सात सूर आहेत त्या सुरावर एवढी ताकद आहे की आपल्याला सात जन्म पुरेल एवढा आनंद त्या संगीतामध्ये भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची स्टेटच आहे म्हटलं लेखकाने की आपलं जे शास्त्रीय संगीत आहे ते शास्त्रीय संगीत म्हणजे आपली स्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे. यामध्ये कुमार गंधर्व असतील, पंडित भीमसेनजी, पंडित जसराजजी, किशोरी आमोणकर यांचं गाणं ऐकून आपण अगदी आनंदी होतो. कदाचित त्यांची गाणी ऐकणं हे आपलं भाग्य म्हणायला काही हरकत नाही. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारच वेगळा नसावाच. आणि आपण जे म्हणतो का आत्मिक आनंद म्हणजे आनंदाचे दोन प्रकार असतात, वरवरचा आनंद आणि आत्मिक आनंद. आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला मिळणार आनंद, वरवरचं हसणं, वरवरचा आनंद दाखवणं म्हणजे तो आत्मिक आनंद नसतो. कदाचित आपण किती जरी समजा झाकण्याचा दुःख प्रयत्न केला, हसत असतो, तर त्या ठिकाणी तो आनंद नसतो. आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जो आनंद निर्माण होतो हा त्या ठिकाणी लोकांना सांगायची गरज नसते. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या डोळ्यावरून, आपल्या बोलण्यातून तो त्या ठिकाणी सहज सामान्यतः दुसऱ्यांना समोरताना त्या ठिकाणी दिसत असतो. आणि असा आत्मिक आनंद हा त्या ठिकाणी संगीतातून आपल्याला मिळत असतो. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपण दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते पण कलावंत होता आलं नाही तरी जशी कोणाचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. आता कदाचित आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती हा कलाकार असतोच असा. कदाचित प्रत्येक व्यक्तीला संगीत येतच असं नाही, समजा गाता येतच असं नाही, एखादं वाद्य वाजवता येतच असं नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा संगीत सादर करू शकत नाही, संगीताची कला प्रत्येकाला असतेच असं नाही. पण लेखकाने काय म्हटलंय, ठीक आहे संगीत येत नसेल, ती कला तुम्हाला आवडत होत नसेल तरी काही हरकत नाही, पण संगीतात आनंद घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी रसिक जे काही होऊ शकतो तो अधिकार मात्र आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला गाणं गाता येत नसेल, ठीक आहे ती कला आपल्यात नसेल, पण गाणं ऐकता येणं ती जी रसिकता आहे ती रसिकता कोणी आपल्यातून हिरावून घेऊ शकणार नाही. कलेच्या आस्वादाचा अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहार करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकाने ताजमहाल बांधायला सभा असं थोडंच आहे. कोरांच्या बरोबरीनं दिवाळीचा किल्ला करण्याची मौज असतेच. आणि लेखकाने साधं उदाहरण दिले की आधी प्रत्येक जण नवनिर्मिती करू शकत नाही. समजा एखाद्यानं कुणीतरी त्या ठिकाणी समजा एखादं नवनिर्माण केलं तसं इथं म्हटलंय की निर्मिती म्हणजे प्रत्येकाने काही ताजमहाल बांधायला सभा असं थोडंच आहे. म्हणजे ताजमहाल बांधला म्हणजे किंवा ताजमहालसारखी काही वास्तू बांधली किंवा काहीतरी एखादं कलाकौशल्य निर्माण सादर केलं म्हणजे त्या ठिकाणी तसं सादर करणाऱ्यालाच आनंद होतो असं नाही. कदाचित काय म्हटलंय की साध्या गोष्टी समजा ताजमहाल बांधताना ठीक आहे, पण आपण लहान मुलांच्या बरोबर अगदी दिवाळीमध्ये किल्ला किल्ला तरी आपण बांधण्याचं काम केलं किंवा खेळण्याचं काम केलं लहान मुलांमध्ये तर ती सुद्धा साधी सुद्धा गोष्ट आपल्याला काय करेल आनंद मिळवून देईल. समजा एखाद्या चांगल्या गीतकारासारखं गीत गाता राहिलं तरी ते गीत मन लावून ऐकण्यासुद्धा आपल्याला आनंद मिळतो. कदाचित एखाद्या चांगल्या गायकासारखा आपला आवाज नसेल, ठीक आहे, पण आपण आपल्या पद्धतीनं जर एखादं गीत सादर केलं तर त्यासुद्धा एक वेगळी निर्मिती होत असते किंवा त्यातसुद्धा आपल्याला आनंद हा मिळत असतो. म्हणजे जसं निसर्ग मानवाला भरभरून देण्याचं काम करतो, आनंद देण्याचं काम करतो, तसंच संगीत देखील जीवनामध्ये खूप काही आनंद देण्याचं काम करतो, पण आपली वृत्ती त्यातून आनंद घेण्याची असली पाहिजे.
शिकण्याचा आनंद हा तर आयुष्यभर न संपणार असतो. शिकणं म्हणजे अध्ययन, शिकणं मग शिकणं म्हणजे काय पुस्तकच फक्त शिकणं पाठ करणं नाही किंवा शाळेत जाऊनच शिकणं म्हणजे शिकणं नव्हे, तर आयुष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी असो त्या ठिकाणी नवीन जो आपल्याला अनुभव येतो ते अनुभव म्हणजे शिकणं असते. म्हणजे शिकण्याचा आनंद हा तर आयुष्यभर न संपणार असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच, आपण जे काही शिकतो ना ते दुसऱ्यांना शिकवण्यात देखील आनंद असतो. समजा आपल्याला एखादी कला अवगत झाली, आपण एखादी कला साधनेनं आत्मसात केली, त्या कलेनं आपल्याला आनंद दिलेलाच असतो, पण ती कला ही दुसऱ्यांना शिकवण्यात, दुसऱ्यांना ती कला आत्मसात करण्यास मदत करण्यात देखील एक वेगळा आनंद असतो. आणि तो सुद्धा आनंद असतो, तो मिळवता आला पाहिजे. हा आनंद आपण किती घेतो, नाईलाजाने नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणा उपकार करण्यासाठी म्हणून नव्हे, केवळ स्वतःच्या हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ माणसं स्वतःच्या हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात हे मला उघडलेलं पुढं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद असतो. पाहिजे ठिकाणी साध्या साध्या गोष्टीतून जीवनाचं तत्वज्ञान कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे की जसं शिकण्यात आनंद असतो तसंच शिकवण्यात देखील आनंद असतो. आणि कदाचित आनंद किंवा एखादी कला, ही कला आत्मसात आपण करत असताना, ती कला एखादं कौशल्य आत्मसात करत असताना आपण स्वतःच्या हौस म्हणून आपण ती शिकली पाहिजे. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ जी माणसं आत्मसात करत असतात ती एखादी परीक्षा द्यायची म्हणून ती करत असतात, कारण परीक्षा द्यायची म्हणून जर आपण एखादी गोष्ट करत असाल तर त्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. समजा एखादं समजा संगीत आहे, आपण हार्मोनियम असेल, तबला असेल, हे जे काही वाद्य आहे, परीक्षा देण्यासाठी आपण जर ते शिकत असाल तर तुम्हाला त्यात कदाचित आनंद मिळणार नाही. एखादा खेळ हा परीक्षा म्हणून जर तुम्ही खेळत असाल तर त्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. म्हणजे एखाद्या कलेतून, एखाद्या खेळातून जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर ती कला, तो खेळ हौस म्हणून आपण त्या ठिकाणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि जर हौस म्हणून एखादी कला किंवा एखादा खेळ आपण आत्मसात करत असाल तर तो खेळ किंवा तो छंद हा त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे आनंद देऊन जाईल. लेखकांनी म्हटलंय की पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकंही साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठेही असू शकतो, कदाचित वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं कसलं वेळ लोक घेतात आणि तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेळ पावंच लागतं, नेहमी शांत सुप्त राहून जमत नाही. पा आनंदाबाबतीत, आनंदाच्या बाबतीत लेखकाने काय सांगितलं की ठीक आहे, आधी फक्त आनंद घेण्यासाठीच आपण जीवन जगावं असे लेखकांचं मत त्या ठिकाणी नाही, कारण शेवटी पोट भरण्यासाठी, पोटा पाडण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी, मूलभूत किमान गरजा भागवण्यासाठी आपल्याला काहीतरी उद्योग करावा लागतो, काहीतरी व्यवसाय करावा लागतो, नोकरी तरी करावी लागते किंवा दोन पैसे मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. म्हणजे जगण्यासाठी काहीतरी करतो आपण, पण आनंदासाठी छंद हा आपण जपला पाहिजे. म्हणजे पोटा पाडण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद हे साधं आपल्या आयुष्याचं गणित आहे. आणि छंद म्हणा तर तो अगदी कुठला असू शकतो, कुठला असू शकतो. काही काही वेळा बघतो आपण की कुणाला त्या ठिकाणी अगदी वेगळ्या रंगाचे, वेगळ्या आकाराचे दगड गोळा करण्यासुद्धा छंद एखाद्या असू शकतो, खूप छंद. कुणाला चित्र केल्याचा छंद असू शकतो, कुणाला त्या ठिकाणी स्वतःची पुस्तकं जमा करण्याचा छंद असू शकतो, कुणाला खेळताना आला तर खेळ बघण्याचा छंद असतो, कुणाला त्या ठिकाणी समजा अगदी विदेशी चलन वेगळ्या प्रकारचे आपल्याकडे असायला हा छंद असतो, कुणाला त्या ठिकाणी महापुरुषांचे फोटो किंवा चित्र गोळा करण्याचा छंद असतो, म्हणजे वेगवेगळे छंद. कुणाला त्या ठिकाणी समजा विनोदी जे काही चुटकुले असतात त्यांचं त्या ठिकाणी कात्रण वर्तमानपत्रातील ठेवण्याचा छंद असतो,
कोणाला लेख जमा करण्याचा छंद असतो म्हणजे छंद खूप वेगळ्या प्रकारचे साधे साधे छंद आहेत आणि हे छंद कशासाठी आपल्या जीवनात आनंद देण्यासाठी ठीक आहे उदरनिर्वाहासाठी उपयोगी बना ते आवश्यक आहे कारण शेवटी आम्ही छंदाने आपलं काही पोट भरणार नाही छंदाने आपलं काही कुटुंब चालणार नाही छंद हे फक्त आनंद देण्यासाठीच असतात हे मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मग कुठलाही तो छंद असू द्या आणि आनंद हवा असेल तर थोडं वेळ हवाच लागतं आनंद जर हवा असेल ना थोडं वेळ हवा लागतं काही ना कविता करण्याचा छंद असतो आपण बघतो की कविता तयार करण्याच्या जवळ साधारणतः लोक जात नाहीत कारण लोक जायचं पण चार कविता ऐकायच्या काही लोकांना ते कठीण कदाचित काहींना असे लोक जे असतात ना ते त्यांना वेळात काढतात काय वेळात काही ना त्या ठिकाणी समजा कुठला तरी छंद असतो सतत त्या ठिकाणी काहीतरी वाजवत बसायचा छंद असतो काही लोक त्यांना वेळात काढतात म्हणजे आनंद जर मिळवायचा असेल ना तर वेळ हवंच लागतं लोकांच्या दृष्टिकोनातून कारण त्याशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही बघतो आपण की आपण जसं म्हटलं जातं ना की आपण जिथं कंपॅरिझन करतो तुलना करतो तिथं आनंद आपण हरवून जातो तसं या ठिकाणी सुद्धा काय म्हटलंय की आपण लोकांचा विचार जर करत गेलो हे काय म्हणतील ते काय म्हणतील म्हणजे आपण जर अगदी लोकांचा विचार करत गेलो तरी देखील आपण आनंद जीवनातला हरवून जातो दुरावतो म्हणून लोक वेडे म्हणले तरी आपण त्याची पर्वा न करता आपण जर छंद जपत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळतो लोकांना काय वाटेल हे महत्वाचं नाही आपल्याला सुखी आणि आनंदी जीवन कसं जगता येईल हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे लोक तर असतात चांगलं केलं तरी सुद्धा नावं ठेवणारे असतात वाईट केलं तरी सुद्धा नावं ठेवणारे असतात शहाणं सुद्धा राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच ठीक आहे ज्यांना त्या ठिकाणी अगदी शहाण्यासारखं जीवन जगायचं लहान मुलांना खेळायला प्रतिष्ठा आढळत असेल किंवा एखादी गोष्ट काय करताना लोक काय म्हणतील याची काळजी वाटत असेल तर शहाणं सुरतं जर जीवन जगायचं असेल तर मग आहेत ना दुसरे पर्याय मग पर्याय शोधा वाचण्याचा छंद लावून घ्या त्यात सुद्धा आनंद आहे पुस्तकाची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत या ठिकाणी सुरुवातीला सांगितलंय की आनंद हा आपल्याजवळ आहे फक्त आपल्याला कसा मिळवायचा ते उमगत नाही समजत नाही आनंद आजूबाजूला आहे पण तो कशा पद्धतीने घ्यावा हे आपल्याला कळत नाही म्हणून त्यांनी सुरुवातीला सांग आनंद आनंद इकडे इकडे तिकडे आनंद सगळीकडे आहे पण आपल्याला तो समजत नाही लक्षात येत नाही मग त्याची काही उदाहरणे या ठिकाणी त्यांनी दिलीत आनंद निसर्गात आहे पण तो घेण्याची वृत्ती आपली असते आनंद संगीतात आहे म्हटलंय हे सात संगीतातले सूर हे सात जन्म पुरेल एवढा आनंद आपल्याला देतात पण कदाचित त्याची जाणीव ही आपल्या मनाला होत नाही समजत नाही तसंच पुस्तकं वाचण्यामध्ये सुद्धा आनंद आहे पण ती वृत्ती आपण जपण्याचं काम करत नाही शहाणं सुद्धा आपण स्वतःला समजत असाल तर वाचण्याचा छंद आपल्याला लागतो पुस्तकाची सोबत म्हणजे तर अगदी अक्षर आनंदाची सोबत आहे ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही या आनंदासाठी किचून पैसे मोजावे लागत नाहीत तुमचा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही काय म्हटलं बघा की पुस्तकाची सोबत ही तुम्हाला कधीही दगा देत नाही कधीही धोका देत नाही वाचा तर वाचा असं बरेच तत्वज्ञाने सांगून दिले पुस्तकं जर वाचत असाल तर आपलं मस्तक कोणाचे हस्तक होत नाही असे अनेकांनी सांगितलेलं आहे म्हणजे पुस्तकाची सोबत ही त्या ठिकाणी आपल्याला कधी धोका देत नाही या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाही कारण पुस्तक आपल्याला वाचण्यासाठी सहज उपलब्ध होतात गावोगाव ग्रंथालय आहेत शहरामध्ये अगदी किंवाची पुस्तकं आपल्याला उपलब्ध होतात म्हणजे त्यासाठी फार काही प्रयास करायची गरज नाही सहजपणे उपलब्ध होतात आणि त्यासाठी खूप पैसे खर्च करायची गरज नाही तुमचा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही सपाटून वाचावं आणि झपाटून जावं माणसं अस्वस्थ होतात उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात काही जण आशेवर आवडीचं पुस्तक वाचतात त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं आपण पाहतो की जर एखादं संकट आलं दुःख आलं आपलं मन उदास झालं तर आपण काय करतो त्या संकटातून सावरून जाण्यासाठी परमेश्वराचा धावा करतो आणि आपली एक मानसिकता बनलेली असते की परमेश्वराचा धावा केला की परमेश्वर येतो आणि कदाचित आपला
आपलं संकट आहे, समस्या आहे, त्यात निभावून निघतो, म्हणजे त्याच्या आशीर्वादाने आपलं सगळं काही. तसं कदाचित त्या ठिकाणी आपल्याला जर समजा दुःख असेल, विरह असेल, एखादं आवडीचं पुस्तक घेतलं तर आपला वेळ जातो, म्हणजे त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर पुस्तकं सुद्धा एक प्रकारचे परमेश्वराचे आहेत असं म्हणायला हवं. आणि अशा वेळी मित्र हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे काय उपलब्ध असलेले मित्र असतात, आणि म्हणून पुस्तक हेच आपले मित्र आपण समजलं तर पुस्तकं वाचण्यासुद्धा आपल्याला आनंद हा मिळत नाही. कारण पाहतो आपण की ज्यांना पुस्तकं वाचण्याची आवड असते अशांना एकटं जरी असलं तर एकटेपणाची जाणीव कधीच होत नसते. उलट त्या ठिकाणी एकटेपणात देखील त्यांना आनंद मिळतो. ज्यांना पुस्तकं वाचण्याची आवड असते अशांना अगदी आपल्याकडे खूप मित्र यावे, त्याशिवाय आपला वेळ जाणार नाही अशी समस्या कधी त्या ठिकाणी भेडसावत नाही. उलट त्यांना वाटतं की मित्रांना राहायला म्हणजे आपल्याला एकांत मिळेल, आणि एकांत मिळाला की मग आपण आनंदाने पुस्तकं वाचू असे भावना त्यांचे म्हणलेले असते. म्हणजे त्यांना लोकांच्या अगदी सहवासात आनंद मिळत नाही ज्यांना पुस्तक वाचण्याची सवय आहे, किंवा मित्रांच्या सहवासात आनंद मिळत नाही, उलट त्यांना त्या ठिकाणी एकटेपणात आनंद मिळतो. म्हणजे आनंद हा आपली वृत्ती जशी असते ना तसं त्यातून आपण आनंद मिळवू शकतो. निसर्गाची सोबत संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर मानव जगाच्या पाठीवर कुठे एकटा राहू शकतो. एकटा असण्यात एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच झोपवू शकता, स्वतः रमकू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता, एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणाचा आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही. आणि तसं लेखिकाने सांगितलं, निसर्गाची सोबत आपल्याला आनंद मिळते, संगीताची साथ सात जन्मापर्यंत पुरे एवढा आनंद आपल्याला देते, पुस्तकाची संगत असेल, आणि ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील किंवा तिन्हीपैकी एखादी जरी गोष्ट आपल्याकडे असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटं राहू शकतो. हे त्याला एकटेपणाचं दुःख वाटणार नाही. एखाद्याला समजा संगीताची आवड असेल, एखाद्याला कलेची आवड असेल, तो एकटा असेल तर एकटेपणाचं त्याला दुःख वाटणार नाही. उलट त्याला आनंद वाटेल, आपण एकटे आहे, आपण निवांत अगदी शांतपणे संगीत आहे, त्यातला आनंद आपण मिळू. कदाचित त्याला त्या एकटेपणात आनंद वाटेल. एखाद्याला पुस्तकं वाचण्याची आवड असेल, त्याला एकटं जर कुठं जाईल राहायची वेळ आली तर उलट त्याला आनंद वाटेल की आता इथं आपण एकटेच आहेत, आपण अगदी भरपूर आपल्याला मनाला समाधान होईल एवढे आपण पुस्तक वाचू असं त्याला वाटेल. एखाद्याला त्या ठिकाणी निसर्गाच्या सोबत त्यात आनंद वाटत असेल तर तो त्या ठिकाणी एकटा जरी असला तर निसर्गाच्या सहवासात तो आनंदी जीवन जगेल. म्हणजे ज्याला त्या ठिकाणी आनंद मिळवायचा आहे त्याला जर त्या ठिकाणी निसर्गाची सोबत असेल, संगीताची साथ असेल, पुस्तकाची संगत असेल तर तो एकटा जरी जगाच्या पाठी कुठे असला तरी त्या ठिकाणी त्याला तिथं आनंद मिळत राहील. आणि तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता, एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटा असताना तुम्हाला नव्या कल्पना देखील सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. आपण बघतो की नवनिर्मिती जी असते ना ही कधीही गोंगाटात होऊ शकत नाही, कधीही गर्दीमध्ये होऊ शकत नाही. कारण जेवढं तुम्ही एकटे असाल तेवढं तुम्हाला नवनव्या कल्पना सुद्धा सुचत असतात. एकटेपणा आपल्याला बरंच काही देऊन जातो पण ती घेण्याची वृत्ती आपल्या असते. आपण बघतो की मोठमोठे साहित्यिक यांनी साहित्य निर्माण करत असताना गर्दीत गोंधळात कधी साहित्याची निर्मिती केली नाही. एखादा संशोधक असेल, एखादा काहीतरी नवनिर्माण करणार असेल, तो सुद्धा त्या ठिकाणी गर्दीमध्ये कधी नवनिर्माण करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय की जो एकटेपणात आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो, दुःख त्याच्या वाट्याला फिरत जात नाही. आणि एकटेपणात आपल्याला आनंद मिळत असतो. आणि जर जो एकटेपणात आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो, दुःख त्याच्या वाट्याला कधी जात नाही. आणि ज्याला एकटेपणात आनंद मिळण्याची सवय असते त्याला जीवनामध्ये कदाचित एकटं जरी असलं तरी दुःख कधी येत नाही, कदाचित दुःख त्याच्या वाट्याला कधी जात नाही. लेखकाने या ठिकाणी अशा पद्धतीनं अगदी निसर्गाचा सहवास, संगीताची आवड आणि पुस्तकाचा सहवास हा सुद्धा आपल्याला एकटेपणा कधी जाणवू देत नाही.
कदाचित त्या सुद्धा आपल्याला आनंद हा मिळवून देऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी साध्या साध्या उदाहरणाच्या माध्यमातून आयुष्य हे आनंदाचा उत्सव आहे हे लेखकाने सांगितलेलं आहे. यापुढे जो काही भाग आहे हा उद्याच्या भागामध्ये आपण पाहूया.